हॅलो एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि हे बघा, दह्याचं बेसन आहे जे ह्या कटोऱ्यामध्ये मी दाखवलं तुम्हाला. आता मिरच्या काढून ठेवलेल्या आहे बाजूला, याच्यामधल्या फक्त मिरच्या काढून ठेवलेल्या आहे बाजूला. आणि याच्यामध्ये बघा, हा स्पून आहे. आपले दोन फुलके होतील इतकं याच्यामध्ये कुठे असतं. तर गव्हाचं पीठ टाकून घेत आहे 2 चम्मच आणि मीठ टाकून घेत आहे. तर बेसनामध्ये सगळंच ॲड आहे म्हणून नुसतं मी फक्त मीठ टाकलेलं आहे. आणि आता थोडं जिरं टाकेल, कारण बेसनामध्ये आपण जिरं कामापुरतंच टाकलेलं राहते. तर आता थोडंसं मी फक्त जिरं आणि इतकुशी हळद टाकलेली आहे, म्हणजे आपले जे कणिक आहे त्याला कलर येण्यासाठी. तर आता मी याच्यात एकही थेंब पाण्याचा वापर न करता नुसतं बेसनामध्ये हे बघा मळून घेत आहे छान. तर कम औषध आणि इतकं छान बेसन होतं, खूपच छान असं. आता मी त्याच्यामध्ये थोडं तेलाचा वापर करत आहे, जेणेकरून आपल्या परातीलासुद्धा म्हणजे चिपकणार नाही आणि हातालासुद्धा थोडंही लागणार नाही. तर माझं तसंही लागत नाही, साधी कणिक मळत असली तरी. पण आता हे बघा, अशा पद्धतीने नुसतं बेसनात म्हणजे पीठ मिक्स होईल इतकंच पीठ मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. तर बघा, आता लगभग माझा गोळा तयार झालेला आहे. तर हे बघा, आणि बस थोडंसं त्याला पटापट पटापट मी करून घेतलं होतं असं, जसं आता करून घेते आहे म्हणजे मळून घेते आहे छान. तर आता हे बघा, इतका मऊसूप जसा मी करेल तसा खूपच छान खव्यासारखा एकदम असा स्मूथ असा झालेला आहे. बघा, लसूण वगैरे टाकला होता छान मी दह्याच्या बेसनमध्ये. तर त्याच्यामधलं मी काहीही बाहेर काढलं नाही, शिवाय मी तुम्हाला दाखवलं सुरुवातीला मिरच्या. त्या मिरच्या मी बाजूला फक्त काढलेल्या आहे त्याच्यामधल्या. त्याही मी मोठ्या मोठ्या काप करून टाकल्या होत्या बेसनामध्ये दह्याच्या, मग मोठ्या मोठ्या त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्या नसते म्हणून. तर आता छान पराठे करून घेत आहे मी. पाहिजे तर आपण तेलाबरोबरही लाटू शकतो, पण मी नेहमी पराठे पिठाबरोबरच लाटते, किंवा मैद्याबरोबर लाटू शकता तुम्ही आपल्या आवडीने. पराठे मी तेलासोबत लाटत नाही, कारण मला पिठासोबत भराभरं लाटल्या जातात तेलापेक्षाही, आणि भराभरच मी करून घेत असते. तर आता माझे दोनच पराठे राहिलेले आहेत, आणि मी व्हिडिओ थोडाही स्पीड नाही केलेला आहे, फक्त मी थोडा स्पीडमध्ये केलेला आहे. कारण जर स्पीडमध्ये नसता केला तर तुम्ही बोर झाले असते बघता बघता. आणि जितका वेळ लागतो आपल्याला तितका लागतो, पण समजायला खूप कमी वेळ लागतो की अशा पद्धतीने केले, आणि बघितलं तर आणखीच लवकर समजते. तर मी थोडं स्पीडमध्ये केलं आहे,
बाकी कट वगैरे काहीही केलं नाही, जसं मीठ केलं, जसं कणिक मळलं, काय टाकलं काय त्याच्यामध्ये आणि कसे बनवले ते सगळं व्यवस्थित दाखवलेलं आहे. तर इन्स्टा आय डी रेखा वानखडे टीम आहे, तिकडे जाऊन नक्की फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि बघतच आहात तर यासुद्धा व्हिडिओला लाईक करा. आणि आणखी एक चॅनल आहे रेखा इंडियन मॉम ब्लॉग, ते सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघत आहात बघता बघता लाईक करून द्या, नंतर मग आपण लाईक करायला विसरून जातो असे बरेच जणं मला सांगतात कमेंट्समध्ये. आणि ज्यांनी ज्यांनी इंस्टावर फॉलो केलेलं आहे ते कमेंट्स करून सांगत असतात, तर तुम्ही नक्की सांगा की फॉलो केलो म्हणून. तर ज्यांनी आधीच सबस्क्राईब केलेलं आहे आणि फॉलोसुद्धा केला आहे त्यांना मनापासून धन्यवाद. तर इन्स्टा आय डी परत एकदा सांगते, रेखावानखडे 10 आहे. तर आता माझं लग्न बस पराठा राहिलेला आहे. आणि दुसरं चॅनलची आय डी रेखा इंडियन मॉम ब्लॉग आहे, तर नक्की एकदा चेक करा. आणि पराठा मी टाकत आहे पराठ्यावर, आधी मी तेल टाकत आहे पॅनमध्ये, मग पराठा टाकत आहे. आणि माझं पॅन मी तुम्हाला दाखवलंच आहे, पॅनचं नॉनस्टिक उडालेलं आहे, पण हे छोटं पॅन आहे त्याच्यामुळं माझ्या आवडीचं आहे. म्हणून मी मोठं पॅनचं नॉनस्टिक आहे पण मी ते टाकत नाही, कारण हे ऑमलेटचं आहे, स्पेशल ऑमलेटसाठी घेतले होते, पण इतकं छान ऑमलेट आताहीपर्यंत त्याच्यामध्ये होतंच. तर मी आधी तेल टाकून घेत आहे, मग पराठा वरून आणखी तेल, अशा पद्धतीने मी बनवत आहे. तर हे बघा, मी तुम्हाला आता दाखवत होते की लसूण जर काढला तर असं होल पडतं, पण मी लसूण काढतच नव्हते. दह्याच्या बेसनमध्ये लसूण खूप छान लागतो. तर दह्याच्या बेसनमध्ये तुम्ही काय काय टाकता मी तुम्हाला रेसिपी सांगेन. दह्याच्या बेसनमध्ये मी कांदा बिलकुल टाकत नाही, आणि कढीपत्ता, हिरवी मिरची, जिरं मोहरी, लसूण, बस या सगळ्या गोष्टी फक्त असतात. आणि दह्यात बेसन मिक्स करते, तर मी ताकातसुद्धा करत नाही. आणि दुसरं हे म्हणजे आंबट बेसन बनवायचं असलं तर नुसतं मी फक्त दह्याचं करत असते. तर आता सार्थक एकीकडे मला गोष्टी समजत होता म्हणून त्याच्याशी बोलत होते तिकडनं खिडकीतून. त्या साईडला खिडकी, या इकडच्या साईडला खिडकी आहे, तिथून मला गोष्टी सांगत होता. तर बघा किती यमी, तोंडाला पाणी सुटेल असे एकदम खूपच छान असे माझे पराठे झाले होते. तर आता तुम्ही याला सॉससोबत, लोणच्यासोबत, दह्याच्या चटणीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. बघा किती सुंदर आहेत. तर चला मग बाय.